मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री राम जन्मभूमीत प्रभू श्रीराम मंदिराचं भव्य राम मंदिर निर्माण होत आहे. आपल्याला हा सुवर्ण क्षण बघायला मिळतो आहे. ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी वाडवडिलांनी राम मंदिरासाठी 500 वर्ष संघर्ष करून कष्ट सोसले आणि याचं फळ आज मिळत आहे. 5 ऑगस्ट 2020 ला अयोध्येत श्री राम मंदिराचं भूमिपूजन झालंय. जनसामान्य हे राम मंदिराविषयी आकर्षित आहे. राम मंदिर हा हिंदूंच्या अस्मितेचा भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. भव्य आणि सुंदर असं चिरकाल टिकणारं मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे. यानिमित्त तीर्थक्षेत्र न्यासातर्फे श्रीराम मंदिर निर्माण निधी अभियान संपूर्ण भारतभर सुरू होतोय. मंदिर निर्माणासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा असावा असं सर्व समाजाला वाटतं. समाजातील सर्व घटकांकडून घरोघरी जाऊन हा समर्पण निधी गोळा करण्यात येणार आहे. या कार्यात सर्वांना सहभागी करून घ्यावं असं प्रतिपादन सद्गुरु जोग महाराज संस्थानाचे शेवगावचे प्रमुख हरिभक्तपरायण राम महाराज झिंझुरके यांनी केलं आहे. आवत है रघुनंदन रखने आवत है देव सकल कुसुमन बरसन को चलोरी माई राम सिया राम छवि निरखी अति सुंदर राम छवि निरखी अति सुंदर पाछे लक्ष्मण भाई रे दास हनुमत चरण विनीयत दास हनुमत चरण विनीयत भरत शत्रुघ्न चमर उड़ावत निको चलोरी माई राम सिया दर्शन. श्रीराम जन्मभूमीत प्रभू श्रीराम मंदिराचे भव्य राम मंदिर निर्माण होत आहे. आपल्याला हा सुवर्णक्षण बघायला मिळतो आहे. ही आपली भाग्याची गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी वाडवडिलांनी राम मंदिरासाठी 500 वर्ष संघर्ष करून कष्ट सोसले याचे फळ आज मिळते. 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. जनसामान्य जनताही राम मंदिराविषयी आकर्षित आहे. राम मंदिर हा हिंदूंच्या अस्मितेच्या भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. भव्य आणि सुंदर असे चिरकाल टिकणारे मंदिर अयोध्येत होणार आहे. या निर्मिती तीर्थक्षेत्र न्यासतर्फे श्रीराम मंदिर निर्माण निधी अभियान संपूर्ण भारतभर सुरू होत आहे. मंदिर निर्माणासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा असावा असे सर्व समाजाला वाटते. समाजातील सर्व घटकांची घरोघरी जाऊन हा समर्पण निधी गोळा करण्यात येणार आहे. या कार्यात सर्वांनी सहभागी करून घ्यावे असे प्रतिपादन सद्गुरु जोग महाराज संस्थान शेवगावचे प्रमुख हबप्पा राम महाराज झिंझुरके यांनी केले. गौरी मंदिर येथील राष्ट्रहित संवर्धक मंडळ येथे प्रभू श्रीराम आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून संत महंतांच्या हस्ते करून श्रीराम मंदिर निधी संकलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध गायक पवन नाईक यांनी प्रभू श्रीरामाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी सद्गुरु जोग महाराज संस्थान शेवगावचे प्रमुख राम महाराज झिंझुरके, गुरुद्वारा प्रबंधक काकूजी साहेब, हबप रामदास महाराज क्षीरसागर, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, शहर संघचालक शांतीबाई चंदे, संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, अभियानाचे संयोजक गजेंद्र सोनोनेसह संयोजक अनिल रामदासी, राजेश झंवर, अरुण धर्माधिकारी, माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, भाजप शहराध्यक्ष भैया गंदे, सुनील रामदासी, ॲडव्होकेट सुधीर झरकर, सचिन पारखे, महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम आदी यावेळी उपस्थित होते. श्रीकांत जोशी म्हणाले, अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनाचे कार्य भारतभर एकाच वेळी 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत 2 टप्प्यात अभियान सुरू होत आहे. अत्यंत आनंददायी वातावरणात कार्यालयाचे उद्घाटन झाले. 1 जानेवारी ते 14 जानेवारी 1 लाखापेक्षा अधिक निधी गोळा करण्यात येणार आहे. या प्रसंगी 1 लाख देणारे 15 देणगीदारांनी उत्स्फूर्तपणे नावे दिली आहेत. श्रीराम मंदिर हे भव्य दिव्य होत आहे. 70 एकर जागेतील 2.7 एकरमध्ये 57,400 वर्गफूटमध्ये मुख्य मंदिर होणार आहे. 360 फूट लांब, 235 फूट रुंद, 161 फूट उंच, 3 मजली, 5 शिखर, 366 खांब असलेले भव्य मंदिर निर्माण होत आहे. उरलेल्या 67.3 एकरामध्ये संग्रहालय, ग्रंथालय, 360 डिग्री रंगभूमी, यज्ञशाळा, संमेलन केंद्र, धर्मशाळा, अभिलेखागार, अतिथी निवास, अनुसंधान केंद्र, प्रशासकीय भवन,
प्रदर्शनी, रंगीत कारंजे आदी सुविधा या तीर्थक्षेत्रात होत असल्याने हे राम मंदिर ते राष्ट्र मंदिर जगाला भुरळ पाडणारे असे होत आहे। या राम मंदिरासाठी 419 वर्षाचा संघर्ष करावा लागला, 76 लढ्या झाल्या। विश्व हिंदू परिषदेने 35 वर्ष आंदोलन करून न्यायालयीन लढा दिला। आज भव्य राम मंदिर निर्माणाची निधी संकलनाच्या अभियानात सर्व समाजाने सहभागी होऊन हातभार लावावा। या अभियानात मोठ्या निधीसाठी राजेशजी झंवर मोबाईल नंबर 98230-2700, डॉक्टर रवींद्र सातळकर मोबाईल 98220-37261, तसेच अधिक माहितीसाठी महेंद्रभाई चंदे मोबाईल नंबर 94222-42474, गजेंद्र सोनवणे मोबाईल नंबर 94222-72776 येथे संपर्क साधावा। या प्रसंगी संस्कार भारतीचे दीपक शर्मा, विलास बडवे, सतीश झिकरे, मठ मंदिरचे हरिभाऊ डोळसे, शरद नगरकर, मुकुल गंदे, बजरंग दल जिल्हा संयोजक गौतम कराळे, श्रीकांत नांदापूरकर, राजेंद्र चुंबळकर, रवींद्र सिद्धेश्वर, निलेश चिपाडे, बाली जोशी, सागन होनराव, मच्छिंद्र चौकटे, अजिंक्य गुरावे, ऋषिकेश आगरकर आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश लोढा यांनी केले, तर प्रास्ताविक पुरोहित स्वागत आणि संत परिचय गजेंद्र सोनवणे यांनी केला। महेंद्रभाई चंदे यांनी समारोप कल्याण मंत्र्यांनी केला आहे।